Ma मी आता बाप क्रमांकाचा उल्लेख केला, त्या संदर्भात त्या बाप क्रमांकाचा उल्लेख करताना कुठल्या संदर्भामधले ते तुम्ही वाचा ना, वाचा ना, त्याचा काय संबंध कर्जाचा, भांडवली कर्जाचा? आणि परिसरातील काही दलाल हे संपूर्ण शहर विकास विभाग चालवतात. एका आर्किटेक्टच्या ऑफिसमध्ये त्यांना बिल्डरला बोलवलं जातं, सेटलमेंट होते, 300 रुपये स्क्वेअर फीटचा भाव ठरतो आणि मग प्लॅन्सही होतो. मुख्यमंत्री महोदयांना सगळं माहिती आहे हे कोण करतं, हे कोण एक्सपर्ट आहेत, कारण का सगळ्यामध्ये नाव येतं मुख्यमंत्र्यांचं. त्या बिल्डरला विचारलं की तो चुप बैठो यार, उपर तक जाने वाला है. हा उपर कुठे हे काही समजत नाही. अध्यक्ष महोदय, म्हणजे माझं आणि त्यांचं कधी राजकीय वैर नव्हतं, आता काय माहित थोडस त्यांच्या मनात काय आहे मला कळत नाही. आजकाल 10-10 वेळा फोन केला अपॉइंटमेंट साठी तरी अपॉइंटमेंट मिळत नाही, हे पहिल्या भाषणात बोललो होतो, आत्ताच मी माझ्या भाषणात बोललो होतो पहिल्या भाषणात की मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन उभा राहीन मला जर निधी मिळणार. अध्यक्ष महोदय, आम्ही विरोधात आहोत म्हणजे पाप केलं काय? पाप केलं? आम्ही जेव्हा 5 कोटी रुपये तुम्हाला दिले आम्ही सत्तेत असताना, तर 3 कोटी रुपये तुम्हालाही दिले होते, नाही सांगावं कोणी विरोधी पक्षातला. पण आज तुम्ही 50-50 कोटी रुपये देताय, आम्हाला 1 रुपया नाही. आम्ही 1 रुपयाचे ओशिंदे नाही, पण मुख्यमंत्री जेव्हा म्हणतात हे सर्वसामान्यांचं सरकार, आमच्या मतदारसंघातले काही सर्वसामान्य नाहीत काय? आणि असं करून आमदार नाही निवडून येत. आमच्या नगरसेवकांकडे यांचे होणारे आमदार म्हणजे उमेदवार हे जाऊन सांगतात, अरे जितेंद्र आव्हाड को छोड दे, चल 5 करोड रुपये देता मुख्यमंत्री के पास चल. ही कुठली पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे? अध्यक्ष महोदय, नका देऊ आम्हाला पैसे, पण लोकप्रतिनिधींची इज्जत तर ठेवायला शिका. लोकप्रतिनिधींचा तो अधिकार आहे. अन्य सदस्यांनी बोलताना बाप क्रमांक, पान क्रमांक त्याचा उल्लेख करा पुरवणी मध्ये. ते कुठल्या बाप क्रमांकावर बोलतात सांगू द्या ना त्यांनी. आणि सारखं मुख्यमंत्री मुख्यमंत्री जे तुम्ही बोलताय दादा दादा बसून बोला. 127 बाप क्रमांक 117 बाप क्रमांक 127 आणि बाप क्रमांक 128. अध्यक्ष महोदय, कन्क्लूड करा. कन्क्लूड काय माझं, अजून 1-2-4 मिनिटाचं. अध्यक्ष महोदय, मी आता बाप क्रमांकाचा उल्लेख केला, त्या संदर्भात त्या बाप क्रमांकाचा उल्लेख करताना कुठल्या संदर्भामधले ते तुम्ही वाचा ना, वाचा ना, त्याचा काय संबंध कर्जाचा, भांडवली कर्जाचा काय संबंध येतो इथं? तुम्ही TDR काढताय, तुम्ही सर्व्हिस रोड काढताय, त्याचा कुठं डेव्हलपमेंटशी कसा संबंध येतो? अध्यक्ष महाराज, ते काढून टाका रेकॉर्डवरचं सगळं. त्या बाप क्रमांक मध्ये ते बसत नाही, ज्या बाप क्रमांक मध्ये ते बसत नाही ते त्याचा उल्लेख करू शकत नाही. काढून टाका, आपण तपासून काढून टाकू. लावून घेऊ नका. अध्यक्ष आव्हाड साहेब, कन्क्लूड करा. आव्हाड साहेब चला, मी नियमाची बोलतच नाही कधी. तपासून घेऊ. महानगरपालिकेच्या क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधा करता विकासासाठी आणि नगर परिषद वैशिष्ट्यपूर्ण कामेसाठी विशेष अनुदान हे घ्या तुमच्यातलं. अरे काय यार, मुख्यमंत्री साहेब बसा ना, थोडं ऐका ना. चला कन्क्लूड करा. असं नाही, हे बरोबर नाही मुख्यमंत्री. मी तुमच्यावर टीका करत नाही, मी तुम्ही बोललो तुम्ही उदार राजे आहात. अध्यक्ष महोदय, सगळ्या नगर शहर विकासच्या फायली ही काही माणसं तपासतात, आर्किटेक्ट बरोबर बसतात,
त्याच्यातले फ्लॉज काढतात, मग बिल्डरला बोलवतात, त्याला समोर बसवतात आणि सेटलमेंट होते. आणि सेटलमेंट कोणाच्या नावाने होते? माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नावाने. मला खात्री आहे त्यांना काही माहित नाही, त्यांना काहीच माहित नाही. शब्द त्याला जोडून माननीय मुख्यमंत्री महोदयांचा उल्लेख हे बरोबर नाही, याच्यावर आमची हरकत आहे. आपण तो माननीय मुख्यमंत्री महोदयांचा उल्लेख केलाय तो रेकॉर्डवरनं काढून टाका. अजिबात असलं सहन केलं जाणार नाही. जिथं थेट संबंध येत नाही कुठं माननीय मुख्यमंत्र्यांचा, सेटलमेंट वगैरे तुम्ही बोलला, चला तुम्ही मुख्यमंत्र्यांचा बिलकुल चालणार नाही. अध्यक्ष महोदय काढून टाका, काढून तपासून नाही काढून टाका तो शब्द. आपण अध्यक्ष काढून टाका, तपासून काढून टाका. अच्छा अध्यक्ष महोदय आव्हाड साहेब, आपण आपण मुद्दे मांडा. आपण आपण एकाच एका मुद्द्यावर आपण चालत आहे, मुद्दे मांडा आपण. अध्यक्ष महोदय, भिवंडीमध्ये भिवंडीमध्ये अध्यक्ष महोदय एकही रस्ता चांगला नाहीये. कुठे? शाळेमधल्या शिक्षकांच्या जिल्हा बदल्या या वशिलाने होत आहेत. उर्दू शाळेमध्ये आता 20-40 शिक्षक राहिलेले आहेत आणि भिवंडी हा अल्पसंख्याक बहुल क्षेत्र आहे, तिथे वशिला चालतो कसा? तुम्ही अध्यक्ष महोदय, तुम्ही, मी मुख्यमंत्र्यांना नाही बोलणार, तुम्ही चला माझ्याबरोबर एक दिवशी भिवंडीत. तुम्ही म्हणाल मी कुठे आलोय, एवढी अनास्था दाखवलेली आहे आजपर्यंत सरकारने, काहीही काम झालेलं नाही. मित्र परिवाराला 40 कोटी रुपये मिळालेले आहेत पण काम शून्य, अशी ही भिवंडीची अवस्था आहे. पाण्याचा प्रश्न आहे, कोणी लक्ष द्यायला नाही. अध्यक्ष महोदय, हे भिवंडी मधले जे गोडाऊन्स आहेत, अश्विनी जोशी नावाचा कलेक्टर होता, आपल्याला आठवत असेल साहेब, महसूल मंत्री, त्यांनी एक पुनर्वलोकनचा प्रपोजल दिलेलं आणि एक स्वातंत्र्य सैनिकाला स्वातंत्र्यानंतर 1947 साली काही जमीन देण्यात आली होती. त्यांनी ते सगळं पकडलं, त्यांनी चौकशी सुरू केली आणि दुर्दैवाने 2 दिवसामध्ये अश्विनी जोशींची बदली झाली. पुन्हा त्या पुनर्वलोकनचं काय झालं ते आजपर्यंत कळायला तळ नाही. आणि आपलं भिवंडी वाढतच आहे, गोडाऊन वरती गोडाऊन, गोडाऊन वरती गोडाऊन. आता काहीतरी म्हणे प्रपोजल काढलंय, चला त्याचं अधिकृत करायचं. लाईटल दोनच मिनिट राहिले. अध्यक्ष महोदय, आम्हाला वाईट वाटत नाही कोणाला पैसे मिळाले. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.